हरिओम, माझं नाव लक्ष्मणसिंह वन्याळकर, कोवाड उपासना केंद्र, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर। गेली 24 वर्ष मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करतोय, त्याचबरोबर कोवाड येथील ज्युनियर कॉलेजमध्ये लॅब असिस्टंट या पदावर सुद्धा कार्यरत आहे। मी माझ्या मुलीला सोडण्यासाठी गोव्याला गेलो होतो, जिथं म्हणजे माझी मुलगी नुकतीच बी फार्मसी पूर्ण झाली आहे, आणि बी फार्मसी झाल्या झाल्या तिला 15व्या दिवसात गोवा येथील नामांकित कंपनी म्हणजे सिप्ला कंपनीमध्ये जॉब मिळाला। त्यामुळे तिच्या मैत्रीण म्हणजे माझे मित्रच जे आमचे सहकारी आहेत भैरू बोगन सर, त्यांची मुलगी आणि माझी मुलगी ही आम्ही दोघं जण त्यांना घेऊन गोव्याला गेलो होतो। त्यांना तिथं सुखरूप घरी सोडलं आणि त्याचवेळी संध्याकाळी आम्ही गावाकडे यायसाठी निघालो। गावी परतत असताना, गोव्यावरून संध्याकाळी परतत असताना आंबोली तिलारी घाटामध्ये अचानक म्हणजे 9:20 झाली होती, रात्र झाली होती, काळोख होता, अमावस्या होती। परत त्या दिवशी गोव्याला निघालो असताना वाटेत घाटामध्ये आमच्या समोर एक भला मोठा टस्कर हत्ती समोर आला, आमच्या गाडीसमोरच, आणि तो आमच्याकडेच येत होता। म्हणजे आम्ही समोर आणि तोही समोर, अशा परिस्थितीत आमची फार मोठी तारांबळ उडाली। हत्तीला आम्ही बघताच आमची अंगाची चाळण उडाली होती अक्षरशः। आम्ही गाडी, मी त्या ड्रायव्हरला म्हटलं की गाडी मागे घ्या, काही करून गाडी मागे घ्या म्हटल्यानंतर क्षणात आम्ही गाडी मागे घेत गेलो। जवळपास आम्ही 1/2 किलोमीटर आम्ही मागे घेत होतो आणि हत्ती आमच्या समोर समोर येत होता की आता आपल्याला, आम्हाला तिघांना पण वाटलं की आम्ही गाडीमध्ये फक्त तिघच होतो, तिघांना वाटलं की आता आपलं संपलंच आहे, हत्ती आम्हाला काहीही करू शकतोय। या स्थितीत मी मनोमनी बापूंचा धावा सुरू केला आणि काय काय काही क्षणातच हत्ती जागच्या जागी थांबला आणि डाव्या बाजूला त्याला एक संधी मिळाली की वाट होती आणि त्या वाटेने तो जंगलात निघून गेला। की इतका मोठा थरारक की आम्ही नंतर लक्षात आलं की फार मोठ्या संकटातून वाचलो आणि हे केवळ फक्त आणि फक्त बापूंनीच वाचवलं। हरिओम, श्रीराम अंबज्ञ नाथ सवित।